उद्धव ठाकरे यांनी नुकतंच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले असून गृह नगरविकास महसूल अशी सर्व महत्वाची खाती शिवसेनेकडे ठेवण्यात आली आहेत. आता हे खातेवाटप नव्या सरकारसाठी वादाचे कारण ठरू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेल्या 6 मंत्र्यांच्या खातेनिहाय यादीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली. ठाकरे सरकारचा 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे शपथविधी सोहळा पार पडला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येकी 2 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण 13 दिवस या शपथविधीला उलटून गेल्यानंतरही खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे ना अशी चर्चा सुरू झाली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही खात्यांवरून रस्सीखेच सुरू असल्यामुळे खातेवाटप रखडले होते. आता हे नवे खातेवाटप सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे. नव्या खातेवाटपात एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह नगरविकास वन पर्यावरण पाणी पुरवठा जलसंधारण सार्वजनिक बांधकाम इत्यादी खाते असणार आहेत. तर छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास जलसंपदा सामाजिक न्याय उत्पादन शुल्क अन्न औषध प्रशासन ही खाते असणार आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल ऊर्जा वैद्यकीय शिक्षण शालेय शिक्षण आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय ही खाते असणार आहेत. सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग उच्च तंत्रशिक्षण कृषी रोजगार हमी परिवहन हे खाते असणार आहेत. तर जयंत पाटील यांच्याकडे वित्त गृहनिर्माण सार्वजनिक आरोग्य सहकार अन्न नागरी पुरवठा आणि कामगार हे खाते असणार आहेत. नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आदिवासी महिला बालविकास मदत व पुनर्वसन हे विभाग देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेल्या विभागाची जबाबदारी असेल. सर्वात महत्त्वाचे गृहखाते सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास स्वतःकडे राखण्यात शिवसेना यशस्वी झाली. अर्थखाते वगळता राष्ट्रवादीकडे दुय्यम खाते आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी याबाबत काय भूमिका घेते हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24.